रविवारी आमच्या डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय सूचना मिळालेली होती की वांद्रा लेआउट जे इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे दोन मुलं संशयास्पद तिथे एका गाडीवर फिरत आहे. त्या दोन मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आमच्या डीबी पथकाने आणि त्यांचे पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे साधारणतः 3.5 किलो गांजा मिळून आलेला आहे. हा गांजा त्यांनी एक वांद्रा लेआउटमध्ये राहणारा मुलगा आहे अल्ताप नावाचा त्याला देण्याकरिता आणलेला होता असं सांगितलं. त्यावरून आम्ही अल्ताप याला पण ताब्यात घेतलेला आहे. दोन्ही आरोपीकडून मोबाईल 2 आणि 1 मोटरसायकल आणि 3.5 किलो गांजा असा एकूण 1,52,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा गांजा यांनी कुठून आणला, कुणाला अजून विकणार होते, पुढे यांच्यात कोणी साथीदार आरोपी आहे का याबाबत आम्ही तपास करीत आहोत. सध्या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहे आणि एक माहिती मिळत आहे की एक मोमिनपुऱ्यामधून कुठल्या तरी एका व्यक्तीकडून त्यांनी गांजा घेतलेला आहे आणि त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. तिन्ही आरोपी जे आम्ही अटक केलेले आहे त्याचं नाव आहे मोहम्मद अफरोज आहे, एक इफ्तिकार अन्सार आहे आणि अल्ताप अहमद. असे 3 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांचं कुठलाही जुनं प्रिव्हियस रेकॉर्ड नाही आहे तरी अधिक आम्ही तपास करीत आहोत.